आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती सोचले ते जीवेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवे पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. मंडळी दिवाळी सरलेली आहे पण दिवाळी सरली तरी त्याचा सुगंध तसा मागे राहतो नाही का. आणि सुगंध म्हणजे सुगंध असा सुगंध नाही तर तो सुगंध चुऱ्याच्या स्वरूपात राहतो. चुरा म्हणजे काय चकलीचा चुरा शेवीचा चुरा चिवडा खाल्ल्यानंतर चिवडा संपल्यानंतर शेवटी तळाला राहतो बा फोडणी बिडणी असं बारीक असे सगळे चुरे शिल्लक राहतात आणि ते सगळं संपल्यानंतर मग काहीतरी वाटतं काहीतरी वेगळं खायला पाहिजे. आता वेगळं खायला पाहिजे मग लहान मुलं आई वडिलांचं डोकं खात असतात पण तसं नाही. मी इथे बसले ते तुम्हाला वेगळे पदार्थ दाखवण्यासाठी बसलेलं आहे म्हणजे काहीतरी वेगळे पदार्थ तुम्हाला मी खाऊ घालणार आहे आणि हे वेगळे पदार्थ दाखवण्यासाठी माझी एक मैत्रीण इथे आलेली आहे. आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. काय नाव तुझं? अश्विनी तानाजी मोरे. अश्विनी कुठून आलीस तू? मी कल्याण ईस्ट वरून आले. कल्याण ईस्ट काय करतेस अश्विनी? मी एस वाय बीकॉम ला आहे सेकंड इयर. एस वाय बीकॉम आणि कुठलं कॉलेज? साकेत कॉलेज कल्याणलाच आहे. बरं आणि शाळा कुठली तुझी? शाळा मी घाटकोपरला राहायची आधी. बर घाटकोपरला होती शाळा. मग घाटकोपरून कल्याणला किती कधी गेलीस तू? आता 2 वर्ष झाले. 2 वर्षापूर्वी म्हणजे साधारणपणे 12वी मध्ये तू गेलीस? हो 12वी झाल्यानंतर गेले मी कल्याण. घर बदलल्यानंतर कसं वाटलं का तुला इतकी वर्ष घाटकोपरला तू राहतो? माझा जन्म घाटकोपरला झाला त्यामुळे सुरुवातीला नाही चुकल्यासारखं वाटलं ना म्हणजे तिकडच्या घाटकोपरच्या मैत्रिणी तुमच्या मजल्यावरची मंडळी ते एकदम घाटकोपरून उठून एकदम कल्याणला जायचं म्हणजे जरा अवघड झालं असेल. पण आता तिकडच्या कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी झाले की नाही? हो झालेत ना. बरं शाळेमध्ये असताना तुझ्या मैत्रिणीचे नाव काय? पूजा प्रज्ञा कल्याणी. बघा पूजा प्रज्ञा कल्याणी अजूनही तुम्हाला ती आठवण करते बरं का. आणि आता तिकडे कोण मैत्रिणी झाल्यात कल्याणमध्ये? इकडे पण आहेत सुवर्णा ज्योती शिवानी. फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. आता एस वाय बीकॉम ला पुढे काय करायचं ठरवलंस तू? मला शेफ व्हायची खूप इच्छा आहे. बर नंतर टी वाय बीकॉम करून मग त्यानंतर त्या बाजूला हॉटेल मॅनेजमेंटला जाणार. हॉटेल मॅनेजमेंट. ओके. घरी कोण कोण आहे? घरी आई बाबा आहेत 2 भाऊ आहेत वहिनी आहे आणि भाऊचा 1 मुलगा आहे. बर म्हणजे एका भाऊचं लग्न झालं एका भाऊचं झालं नाही. मी 3 नंबर आहे. अच्छा शेंडे फळ घरातली लाडकी. काय काय लाड केले म्हणजे भावानी काय काय लाड केले आणि तू म्हणजे दादागिरी केली की नाही भावाने तुझ्या? नाही नाही करत दादागिरी. काय सांगते असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही. दादा असल्या दादागिरी व्हायलाच पाहिजे ना. मग तू ताईगिरी केलीस का? नाही मी पण नाही केली कधी. हट्टी बिट्टी हट्टी पण बरं तू हट्टी आहेस शांत आहेस चिडकी आहेस रागीट आहेस काय कशी आहेस? शांत आहे. शांत आहे. मला इथे भेटायलाच पाहिजे सगळ्यांना घरच्यांना भेटायला पाहिजे. चालेल. बर आता कॉलेजमध्ये तुझा आता बीकॉम म्हणजे तुझा आवडता विषय कुठला आहे? अकाउंटन्सी आहे का कुठला? अकाउंट. अकाउंटमध्ये फार मी माती खायचो. मी सुद्धा बीकॉम करताना इतकं माझं फिरायचं ते आकडे फिरायला लागायचे शेवटी शेवटी अकाउंटन्सीचे. ओके आणि तुझं कॉलेज कुठलं म्हणाली? साकेत कॉलेज. साकेत कॉलेज. इंटर कॉलेज कॉम्पिटिशन वगैरे काय भाग घेतेस का तू? तुला खेळात वगैरे? मेहंदी वगैरे मध्ये घेते भाग. मेहंदी परत कुकरी कॉम्पिटिशन वगैरे असतं त्याच्यामध्ये पण घेते. अरे वा मग तुला बनवता येतं? हो येतं. हा जो कॉन्फिडन्स आहे ना हा कॉन्फिडन्स मी चेक करून बघणार आहे. कोणाकडून शिकलीस तू? आईकडून. आईने तुला काय काय शिकवलं? आईने लहानपणापासूनच सगळं काय शिकवलं बनवायला. काय सांगतेस? म्हणजे सातवीपासूनच मी सगळं बनवायला शिकले जेवण. नक्की? हो. हे घाटकोपरला असतानाच तू शिकायला सुरुवात केलीस? हो. बरं घाटकोपरला तुझ्या बाजूला कोण राहायचे आठवत आहेत का? हो. काय काय नाव त्यांची? म्हणजे एक साळवे म्हणून राहायचे. पांगारे होते पवार होते. अशी सगळी तुमची चाळकरी सगळी आजूबाजूची चाळकरी असे होते. चाळीचं गंमतच वेगळी असते पण नाही का. केव्हाही सकाळ म्हणजे कोंबडा आरवला की सगळे दरवाजे उघडे आणि कोणी कोणाच्या घरात जात असतं पण दॅट वॉज गुड.
आता ही ऑलरेडी कल्याणहून आली, तिला जरा चहा पाजतो, तिला फ्रेश करतो आणि मग तिच्याकडून दोन पदार्थ करून घेतो. ओके, चहा या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. आता अश्विनी आपल्या किचनमध्ये आलेली. अश्विनी, तुझं आमच्या किचनमध्ये स्वागत. खोटं खोटं आहे पण सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या आहेत, बरं का? फ्रीज बरेच चालू आहे, फ्रीज चालू आहे, ओव्हन चालू आहे, सगळं चालू स्थितीत आहे, गॅस सुद्धा चालू आहे, तेल सुद्धा खरं आहे, सगळं खरं खरं आहे. आपण काय बनवतोय मला सांग. आता आपण मिनी सोया पनीर पॅनकेक बनवणार आहोत. मिनी सोया पनीर पॅनकेक. ओके, हा कोणी शिकवलाय तुला? हा आईने. आईने शिकवलं? हो. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? हो, ते सोयाबीन पीठ आहे, ते ज्वारीचं पीठ आहे, उरीद दाल पीठ आहे, कोथिंबीर, पनीर किसलेला, चाट मसाला, चिली आणि मीठ. ओके, हे तू ऑलरेडी करून बघितलेस का? हो, घरी करून बघितलं. बरं, आता मला तुझं जरा कॉलेजचं टायमिंग काय आहे? सकाळी 7:30 ते 11. 7:30 ते 11. त्यानंतर काय करतेस तू? 11 जॉबला जाते. जॉबला जातेस? हो. आता? हो. या वयात? म्हणजे अकाउंट शिकायला जाते. शिकायला जाते? हो. ते किती वाजता आणि कुठे? ते आमच्या बिल्डिंगच्या खालीच आहे, एक सर म्हणून आहे, त्यांचं ऑफिस आहे बिल्डरचं, तिकडेच जाते. आणि ते काय शिकवतात तुला तिथे? ते अकाउंटचं टॅलीचं वगैरे शिकवतात. बरं, आणि ते किती वाजेपर्यंत असतं? ते 6 वाजेपर्यंत, म्हणजे कधी पण येऊ शकते मी, तसं ते काही बोलत. घरी जाऊन येत असतो. बर, आणि 6 वाजता मात्र ऑफिशियली 6 वाजता सुट्टेस? हो. ओके, मग 6 नंतर मग टिवल्या पावल्या? नाही, 6 नंतर मग घरी जेवण वगैरे बनवणे, अभ्यास करणे. जेवण बनवणे, अभ्यास करणे, मला भरून आलंय. ओके, साहित्य बघितलं, आता कृतीकडे जाऊया. काय करायचं आपल्याला पहिले तुम्हाला सांग. आपण एक बाउल, हे 2 चमचे, हे काय घालतोय आपण? सोया सोया पीठ, सोयाबीनचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. 2 चमचेच? हो, 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि हे उरीद दाळचं पीठ आहे. त्यानंतर पाणी लागेल, झालं? हो, करून देऊ जरा एक मिनिट. हे पेस्ट टाईप पाहिजे तुला? हो. उडदाचा एक वेगळा वास येतो. ओके, आता बाकीचं साहित्य टाकू आपण. आता काय काय घालायचं त्यात? आता थोडी चिली. तिखट केलं तरी चालेल. तू काय तिखट खातोय? गोड खातोय? आंबट? तिखटच. तिखटच ना? हा. आणि कॉलेजचे? हा, कोथिंबीर. तुझ्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये काय चांगलं मिळतं? मिसळपाव. मिसळपाव? हो. झणझणीत असतो का साधा मीडियम? साधारणच असा. अच्छा, मीठ? हो, मीठ थोडं. आणि आता आपण पनीर टाकू. किती? बस. ओके, आता आपण याचे पॅनकेक्स करून घेऊ. अच्छा, असंच काय करे? हो. पाणी नको आहे ना आता? नको, बस. वास मस्त येतोय. आपण मिनी पॅनकेक्स करून घेऊ. मिनी करूया का? हो. बर, हा एका घासाचा झाला अश्विनी. हे काय? थोडंसं वरून पनीर टाकू. अच्छा, आणि हे कधी घालायचं? ते पण आता टाकायचं थोडं. हे हे आपण आमसूर घातलं ना? हा, चाट मसाला. चाट मसाला. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे आपण पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकतो. अच्छा, चांगलं. हे बेकार असते, कधीही तुटू शकते. है ना? हो. झालं की? हो. किती वेळ लागते हो? झालं की ते लिहून घ्या साहित्य आणि कृती. मिनी सोया पनीर पॅनकेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सोयाबीनचं पीठ, ज्वारीचं पीठ,
उडीद डाळीचं पीठ, कोथिंबीर, किसलेलं पनीर, चाट मसाला, हिरवी मिरची आणि मीठ। कृती, प्रथम एका बाउल मध्ये 2 चमचे सोयाबीनचं पीठ घेऊन त्यामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ, उडीद डाळीचं पीठ, पाणी, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि पनीरचा कीस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं। फ्राय पॅन वर तेल गरम करून त्यावर हे पॅनकेकचं बॅटर पसरवून घ्यावं। वरून चाट मसाला भरभरून पॅनकेक्स खरपूस भाजून घ्यावेत। मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलं असणारच अश्विनी। आता आपण काय करतोय? आता आपण राजमा रोल्स करणार आहोत, चटपटीत राजमा रोल्स। चटपटीत राजमा रोल्स हे जे साहित्य इथे ठेवले ना, त्याच्यावरून माझ्या लक्षात येते की आपण जे आता बनवणार आहोत आणि मी जे खाणार आहे ते यम्मी असणार आहे, है ना? हो। हे कोणी शिकवलंय तुला? ते पण आईने शिकवलं। हे पण आईने शिकवलं? कितव्या वयाच्या कितव्या वर्षापासून शिकतेस तू? मी सातवीला होते तेव्हापासून शिकते, 15-16 वयाचे असतानाच। वाव, ओके ठीक आहे। जरा इकडे मला आता साहित्य सांग जरा। ते मैद्याचं पीठ आहे, राजमा आहे शिजवलेला, ते मैदा आणि गव्हाचं पीठ आहे मळून घेतलं, हो, ते कोथिंबीर आहे, टोमॅटो, कांदा, ते बारीक चिरलेला लसूण, चिली सॉस आहे, अद्रक आहे, चाट मसाला आहे, चिली मिरची आणि ते अद्रक लसूण पेस्ट आहे, ते जिरा आणि धन्याची पावडर आहे, हळद, लाल तिखट आणि मीठ। ओके, साहित्य बघितलं जाय कृतीकडे, पण तेल तापत ठेवले। आणि तत्पूर्वी मला अजून एक प्रश्न विचारायचा राहिलाय तो असा की वडील काय करतात? एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत ते। एक्झिक्युटिव्ह ऑफिसर? आणि आता किती वर्ष झाली त्यांच्या नोकरीची? आता 4-5 वर्ष राहिली आहेत। 4-5 वर्ष राहिली। म्हणून मोठा भाऊ काय करतो? मोठा भाऊ अकाउंटंट आहे, मस्जिद बंदरला जातो। बर, आणि त्याचं लग्न झालं? हो, लग्न झालंय। बरं, सुनबाई म्हणजे तुझी वहिनी? वहिनी काय करते? वहिनी माझ्या हाऊस वाईफच आहेत, सध्या घरीच असतात। आणि भाऊ तुझा मोठा भाऊ? मोठा भाऊ अकाउंटंट आहे। दोन्ही अकाउंटंट? नाही, मोठा भाऊ अकाउंटंट आहे आणि 2 नंबरचा भाऊ गार्मेंट मध्ये कामाला जातो। अच्छा, 2 नंबर गार्मेंट। तुला सगळे कपडे फुकट आहेत? साहित्य तर बघून झालेलं आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी डिश आहे ही चटपटीत डिश होणार आहे असं मला खात्रीच आहे, मगाशीच म्हटलं ना। हो। ओके, आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं मला सांग। आता आपण कांदा घेऊ। कांदा फ्राय करायचं? हो, बस। आता जिरा आणि ह्याची पावडर घेऊ। मिरची घाल, तुला झणझणीत आवडतं हे, उत्तम। हळद टाकू, अद्रक लसूण ची पेस्ट, बस। टोमॅटो, आता मीठ टाकू। तिखट आपण कधी टाकायचं? हा, आता टाकायचं। बस, आता राजमा टाकायचं। आलं लसूण नंतर टाकायचं का? ते पेस्ट टाकली ना। हा, आता आपलं हे सारण तयार झालं। हो, आता कोथिंबीर टाकू। बस, ते राजमा आपण शिजवून घेतलेलं आहे ना? हो, शिजवून मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे। मीठ टाकून शिजवलं? हो। नॉर्मली राजमा शिजायला खूप वेळ लागतो, मी खूप मेहनत घ्यायला लागते। नॉर्मली याच्यात साधारण 3 शिट्ट्या होत असतील, आता 4-5 शिट्ट्या काढायला? हा, 5 शिट्ट्या काढल्या। आता आपलं हे झालेलं आहे, माझा टाइमपास चाललाय तुझं ते चालेल, मला काहीतरी उद्योग पाहिजे ना इथे। झाला तो राजमा? हो झाला। आम्ही इसका क्या करणे का? आता आपण त्याची पोळी लाटून घेऊ। गॅस कमीच ठेवलाय, बंद करू। तुला पोळी लाटताना जरा त्रास होणार, कारण आपण त्यात थोडस अशी चिकट झालेली लाटणं तिकडे
जमतंय की? तुझी पोळी जी करतेस किंवा चपाती जी करतेस ती गोल होते का? हो नक्की? हो. आर यू शुअर? हो. बर, ती तू हाताने फिरवतेस का स्वतःहून फिरते? ती स्वतःहून फिरते. मी जमते तुला पोळी? भाकरी पण करते मी. बर, भाकरी सोपी का पोळी सोपी? भाकरी. भाकरी सोपी? हो. अच्छा, ह्याचं काय करायचं आपल्याला? ते आपण हे झाल्यानंतर त्याच्यावरून सॉस लावायचं. हो, आतल्या बाजूला लावायचं. हो, झालेलं आहे आता आपलं हे. झालं ना? आपण दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घेऊ. अच्छा, त्यानंतर ते सॉस लावायचं. त्याच्यानंतर राजमाचे रोल्स करायचे. वाव, आणि तुझ्या आवडीची उडी काय? खाण्यासाठी की खेळ? खाण्याबद्दल मला चिकन खूप आवडतं. चिकन? नॉनव्हेज? हो. हे नॉनव्हेज फक्त आवडतं का चिकन मध्ये फक्त नॉनव्हेज आवडतं? चिकन खूप आवडतं नॉनव्हेज मध्ये. बरं, कॉलेजमध्ये तुझे कोण मित्र मैत्रिणी? हो, आहेत ना, खूप मैत्रिणी. हा ना, आणि कुठे कुठे तुम्ही पिकनिकला वगैरे किंवा टूरला वगैरे? हो, जातो. बरं, तुम्ही जाऊन आल्यानंतर आई वडिलांना सांगता का जायच्या आधी सांगता? जायच्या आधी सांगतो. नक्की? हो. नाही तर जाऊन आले, आई मी जाऊन आले बरं का किंवा बाबा मी जाऊन आले बरं का, असं नाही ना? नाही. शाळेत असताना असं व्हायचं की चौथीत असताना आपण हट्ट धरायचो आई बाबांकडे की अशाची पिकनिक चालली शाळेतून तर मी जाऊ का. त्यानंतर दहावीत सूर बदलायचा, मला जायचं आहे. मी शाळेपासून शाळेत पण जायचे आणि दहावीला पण होते तेव्हा गेले होते. कॉलेजमध्ये जाऊन आल्यानंतर साधारणपणे मुलं जाऊन आल्यानंतर सांगतात मी जाऊन आलो म्हणून. नाही, माझं कॉलेज घराच्या 5 मिनिटं अंतरावरच आहे. हो ना? हो. ओके, आता हे आपली तयार झाली. हो, झाले. आता काय करायचं त्यात? आता आपण ते सॉस लावून घेऊ त्याला. लावू? हो. आपण ती भाजी टाकू त्याच्यामध्ये. ही का? हो, सगळीकडे टाकू. ह्याला काय म्हणतात? राजमा रोल्स. नाही, हल्ली काहीतरी मिळतो ना बाजारात असं? फ्रँकी. फ्रँकी. ओके ओके. आता आपण वरून थोडंसं चाट मसाला आणि कांदा टाकू ह्याच्यावर. हो. तर चाट मसाला टाकू. आता ते काढून घेऊ आपण. हो, आणि त्याचा रोल्स करू. गरम आहे? हो. हे राजमा रोल्स. फर्स्ट क्लास, वासच छान येतोय. नाही तर ते खाऊन घेतो जरा. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. तुमच्या नशिबात तेवढंच आहे, मी काय करू शकत नाही. साहित्य आणि कृती. राजमा रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, शिजवलेला राजमा, एकत्र भिजवलेला मैदा आणि गव्हाचं पीठ, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, बारीक चिरलेला लसूण, चिली सॉस, आलं, चाट मसाला, आलं लसूण पेस्ट, धणे जिरे पूड, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, धणे जिरे पूड, हिरवी मिरची, हळद, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, तिखट, शिजवलेला राजमा आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मैदा आणि गव्हाच्या पिठाची पोळी लाटून फ्रायपॅनवर तेल घालून भाजून घ्यावी. या भाजलेल्या पोळीला सॉस लावून त्यावर हे राजम्याचं मिश्रण घालावं. त्यावर कांदा आणि चाट मसाला घालावा. पोळी एका प्लेट मध्ये काढून त्याचे रोल्स तयार करावेत. चला, अश्विनीचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. अश्विनी, मी अजिबात घाबरलेलो नाही आहे. एकंदरीत तू ज्या आत्मविश्वासाने तिकडे बनवत होतीस तूही खाऊन बघ. मस्त. व्हेरी टेस्टी. मगाशी म्हटल्याप्रमाणे दिवाळी संपलेली आहे, नाही का? दिवाळी संपलेली, आता हळूहळू आपण पुढे जातो आहे मार्चकडे. मार्चकडे म्हणजे फेब्रुवारी मार्चला परीक्षांचे सीझन सुरू होतात, बरोबर की नाही?
आणि आता हे आमची आता दिवाळी वेळ संपली म्हटलं आमच्या नवीन नाटकांची नवीन नाटकंसुद्धा आता बाजारात यायला लागलेली आहेत. बाजारात म्हणजे रंगमंचावर यायला लागलेली आहेत. पण म्हणजे आता थोडंसं गांभीर्याच्या दृष्टीने आपण चाललेलो आहोत की नाटकांचे प्रयोग होत आहेत पण त्याचवेळी परीक्षांचा सीझन सुरू होतोय त्यामुळे मंडळी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. चांगलं चांगलं व्यवस्थित तब्येत चांगली राहायला पाहिजे कारण परीक्षेचं टेन्शन नॉर्मली आपण कसं करतो वर्षाच्या शेवटीच अभ्यास सुरू करतो ना तर त्यामुळे मग रात्रीच्या वेळी अभ्यास जागरण पित्त होत आहे डोकं दुखत आहे ताप येतो आहे ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या टाळण्यासाठी उत्तम खाणं ठेवा. आहार उत्तम पाहिजे व्यायाम उत्तम पाहिजे बरोबर आहे आणि आहार उत्तम असण्यासाठी हा कार्यक्रम जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. अर्थात हा कार्यक्रम माझ्यामुळे होत नाही तर तुमच्यामुळे होतो त्यामुळे तुमच्यामुळे का होतो तर तुम्ही मला वेगवेगळे पदार्थ इथे लिहून पाठवता म्हणूनच आता परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे. चांगला आहार आपल्याला सगळ्यांना दाखवायचा आहे आणि म्हणूनच तुमच्या डोक्यात काही चांगले पदार्थ असतील तर आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे आम्ही सारे खवय्ये जी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 भारत TVC जी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच पण नुसता पत्ता लिहून घेऊ नका चांगले चांगले पदार्थ पाठवा ओके. आणि अश्विनी तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आता तुझं SY झालेलं आहे आता TY होईल पुढच्या वर्षी म्हणजे आता तू SY अपियर होशील फेब्रुवारी मार्चला मग TY आणि मग हॉटेल मॅनेजमेंट जे लांबचा पल्ला आहे त्यामुळे तुझ्याकडे पेशन्स पाहिजे आणि अभ्यासाची वृत्ती पाहिजे म्हणजे अभ्यास करण्याची वृत्ती पाहिजे. अर्थात तू शेंडेफळ असले आणि तुझ्या घरी दोन दोन दादा आहेत त्यामुळे ते तुला दादागिरी करत असणार. तू कितीही नाही म्हणालीस तरी दादागिरी करत असणारच पण अर्थात तुमच्या भावंडांचं प्रेम असंच छान राहू दे आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आणि आमच्या रामदेव स्ट्रॉंग हिमतर्फे तुला एक छानशी भेट गिफ्ट. चला मंडळी निघायची वेळ झालेली आहे परत भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या खाणाऱ्याने खात राहावे.